आणि घडामोडी बारामतीमधून एका शेतकऱ्याची आत्महत्या आहे. स्थानिक पोलिसांनी त्रास दिल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला. हनुमंत सणस असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. बारामतीच्या लाटे गावातील ही घटना आहे. स्थानिक पोलिसांनी त्रास दिल्याचा आरोप या शेतकऱ्यानं केला आणि त्यानंतर आत्महत्या केलेली आहे. हनुमंत सणस असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. आपली कैफियत सांगून त्याने आत्महत्या केलेली आहे. बारामतीमधील ही घटना आहे. सव्वीस 2020 आत्महत्याचा इशारा दिला होता. इरिगेशन खातं, पोलीस खातं आणि पाटबंधारे खातं आणि बाकीचे खाली आठ इसम यांनी मला इतका त्रास दिला आहे. त्यांच्या त्रासाला कंटाळून मी आज रोजी आत्महत्या करीत आहे. माझ्या त्यांच्याबद्दलची चिठ्ठी माझ्या कशात लिहून ठेवलेली आहे. अतिशय गंभीर घटना ही बारामतीच्या लाटे गावातील आहे. स्थानिक पोलिसांनी त्रास दिल्याची कैफियत या शेतकऱ्यांनी मांडलेली आहे आणि त्यांनी या व्हिडिओमध्ये स्वतः सांगितलेलं की या पोलिसांच्या त्रासामुळे मी आत्महत्या करतोय. हनुमंत सणस असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. आपण पुन्हा एकदा ऐकूया हनुमंत यांचं काय म्हणणं होतं. 26/2020 आत्महत्याचा इशारा दिला होता. इरिगेशन खातं, पोलीस खातं आणि पाटबंधारे खातं आणि बाकीचे खाली आठ इसम यांनी मला इतका त्रास दिला आहे. त्यांच्या त्रासाला कंटाळून मी आज रोजी आत्महत्या करीत आहे. माझ्या त्यांच्याबद्दलची चिठ्ठी माझ्या खिशात लिहून ठेवलेली आहे. आपण आपल्या खिशामध्ये चिठ्ठी लिहून ठेवलेली असं देखील या शेतकऱ्याने सांगितलेले. हनुमंत सणस यांनी इरिगेशन खात्याला देखील इशारा केला होता, पाटबंधारे खात्याला इशारा दिला होता, पोलिसांना देखील सांगितलं होतं. आपल्या शेतीसंदर्भात, आपल्या जागेसंदर्भात त्यांची कैफियत होती. पोलिसांनी, स्थानिक पोलिसांनी खूप त्रास दिला असं देखील या शेतकऱ्याने सांगितलेलं आहे. आपली कैफियत त्यांनी मांडली, व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर आपल्या खिशामध्ये चिठ्ठी लिहिली हनुमंत सणस यांनी आणि त्यांनी आपलं जीवन संपवलं. त्यांनी टोकाची भूमिका घेतली. बारामतीच्या लाटे गावातील ही धक्कादायक घटना आहे. बारामतीतल्या एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. मात्र आत्महत्या करण्यापूर्वी आपण आत्महत्या का करतोय ती संपूर्ण कैफियत त्यांनी मांडलेली, आपली व्यथा मांडलेली आहे. यावेळी त्यांनी पोलिसांकडे बोट दाखवलेलं आहे. स्थानिक पोलिसांनी आपल्याला खूप त्रास दिला अशी व्यथा हनुमंत सणसेनी मांडलेली. आपण थेट बोलूया आपण खासदार सुप्रिया सोय आपल्यासोबत आहेत. सुप्रियाजी, आपण बघतोय अत्यंत धक्कादायक घटना आहे. संपूर्ण कैफियत हनुमंत यांनी या व्हिडिओद्वारे मांडलेली आहे. स्थानिक पोलिसांनी त्रास दिला आणि मग त्यांनी आपली टोकाची भूमिका घेतली. त्यांनी आत्महत्या केलेली, जीवन संपवलेलं आहे. दुर्दैवी आणि धक्कादायक घटना आहे. मी स्वतः बारामतीला फोन केलाय. मी भोरमध्ये आहे आज दौऱ्यावर. मी प्रचाराच्या दौऱ्यामध्ये, पण मी बारामतीला फोन करून माहिती काढतेय. मला वाटतं काहीतरी व्हिडिओ आहे वाटतं आणि FIR ची पण एक कॉपी आहे. त्या सगळ्याची मी माहिती घेते. पण हे प्रथम म्हणजे जे मला मीडिया कडून कळलेली माहिती आहे, त्या मीडियाच्या माहितीप्रमाणे हे जे झालेलं आहे ते सरकारच्या यंत्रणेच्या चुकीमुळे त्रासून त्यांनी केलंय असं आता प्राथमिक माहिती माझ्याकडे येते. त्यांनी थेट सांगितलं की स्थानिक पोलिसांनी त्रास दिला. हो, त्याच्यामुळे मीही त्याची माहिती घ्यायचा प्रयत्न करते. पण अतिशय दुर्दैव आहे, त्या काळ्या मातीशी इमान राखणारा जो आपला शेतकरी आहे, कष्ट करणार आहे, आपला अन्नदाता आहे, त्याच्यावर जर पोलीस यंत्रणाशी वागणार असेल ते अतिशय दुर्दैवी आणि मी त्याचा जाहीर निषेध करते. आणि पुन्हा एकदा आपल्याला दिसतंय की असंवेदन ट्रिपल इंजिनचं सरकार आहे आणि अतिशय म्हणजे त्यांना गरीब कष्ट करणे, शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, त्याच्यासाठी त्यांना वेळ नाहीये. फक्त 50 खोके एकदम ओके. अतिशय दुर्दैवी आणि वेदना देणारी गोष्ट आहे. सुप्रिया जी, असं म्हणू शकतो आपण तळागाळातील लोकांसाठी ही यंत्रणा नाही, शेतकऱ्यांसाठी यंत्रणा नाही? अर्थातच तुम्ही बघताय, कारण केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार एकाच विचारच आहे. आणि केंद्र सरकारचा डेटा सांगतोय की ऑफिशियल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा डेटा की सगळ्यात जास्त आज आत्महत्या कुठल्या राज्यात होत आहे, तर त्या आपल्या महाराष्ट्रातच आहे. याचा मला राजकीय विषय करायचा नाही, कारण कुठल्याही सरकारची प्रशासन कशी दखल घेते ते बघणं महत्वाचं आहे. तुम्ही सविस्तरपणे सामटीविषयी संवाद साधला, त्याबद्दल धन्यवाद. आपण बारामतीमधील धक्कादायक घटना, एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, मात्र आत्महत्येपूर्वी त्यांनी आपली व्यथा मांडलेली आहे. माजी मंत्री विजय शिवतारे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण बघतो विजयजी, अतिशय धक्कादायक घटना आहे. आपली व्यथा मांडलेली त्यांनी शेतकऱ्यानं आणि स्थानिक पोलिसांच्या यंत्रणेवर त्यांनी बोट ठेवलेलं आहे. स्थानिक पोलिसांनी त्रास दिलेला, काय प्रतिक्रिया? असं आहे की खूप दुर्दैवी आहे. अशा प्रकारची प्रशासनाकडून झालेली अवमानना आणि त्याच्यातून झालेली ही दुर्दैवी घटना अत्यंत दुःखदायी, क्लेशदायी अशी आहे. मगाशी मला सांगितलं गेलं की जलसंपदा खातं, कधी एकदा सांगितलं MSEBचं खातं आणि आता पोलीस आपण सांगताय. निश्चित काय झालं, मी आता मुख्यमंत्री महोदयाबरोबरच
कोल्हापूरमध्ये आहे, एक 5-10 मिनिटांमध्ये संपूर्ण माहिती घेऊन शक्यतो उद्या दुपारपर्यंत मी स्वतःच त्यांच्या घरी जाणार आहे आणि नक्की काय झालेलं आहे, कशामुळे झालेलं आहे याच्यावर निश्चितपणे ताबडतोब मार्ग मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार त्याच्यातून ताबडतोब करू. परंतु घटना प्रचंड दुर्दैवी आणि क्लेशकारी आहे. विजयजी तुम्ही सविस्तरपणे संवाद साधला, थांबतेविषयी त्याबद्दल धन्यवाद.